कल्याण डोंबिवलीतील बनावट बांधकामे परवाने काढणाऱ्या भूमाफियांचे धाबे दणाणले. आतापर्यंत 40 भूमाफियांचे बँक खाते गोठविण्याची कारवाई. कल्याण डोंबिवलीमध्ये अनेक वर्षांपासून इमारतीच्या बांधकामाच्या केडीएमसीच्या बनावट परवान्या काढून तसेच रेराचे बोगस प्रमाणपत्र काढून अनेक नागरिकांचे व शासनाच्या कोट्यवधीचा महसूल बुडवला आहे. अशा विरोधात आता पोलीस पथक आक्रमक झाले असून अशा प्रकारचे एकूण 65 जणांवर कारवाई होणार आहे. त्यापैकी 40 जणांचे बँक खाते गोठविण्यात आले आहे. लवकरच यांच्या अटकेची शक्यता आहे. त्यामुळे भूमाफियांचे कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी पळापर असल्याचे चित्र दिसत आहे. प्रतिनिधी अजय शेलार, कल्याण.